नमस्कार, शिक्षक दिनाविषयी मराठी भाषण। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजनवर्ग आणि ज्यांच्यामुळे आपण घडलो अशा आपल्या गुरूंना शिक्षकांना नमन करण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज शिक्षक दिन। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा आपण करत असतो। शिक्षकांच्या भूमिकेचे समाजातील महत्त्व आणि भावी पिढ्यांच्या जागरूकतेसाठी आपण शिक्षक दिन साजरा करत असतो। आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन। एका शिक्षकाच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण म्हणजे त्यांच्या शिष्याने विद्यार्थ्याने नम्रतापूर्वक नमस्कार करणे आणि ही गुरुदक्षिणा देण्याचा हा योग म्हणजे शिक्षक दिन। भावी पिढीचे शिल्पकार अर्थात शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन। माझ्या आयुष्यात जे काही सकारात्मक बदल झाले आहेत, होत आहेत आणि भविष्यात होणार आहेत ते केवळ माझ्या शिक्षकांमुळेच, अशा सर्व शिक्षकांना हार्दिक नमन। शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा सर्वात महत्त्वाचा घटक होय। भविष्यातील शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर, प्राध्यापक, तत्त्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक, कलाकार तयार करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त शिक्षकांमध्येच असते। ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी नवनिर्मिती तयार करत असतो, अगदी याचप्रमाणे शिक्षक हा बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून देशाचे भावी सुजाण नागरिक घडवित असतो। प्रत्येक मुलाच्या जीवनात आई वडिलांनंतर शिक्षक हे अप्रत्यक्षरित्या आई वडीलच असतात। मुलांच्या व्यक्तिमत्वावर विविध पैलू पाडत उत्तमोत्तम संस्कार शिक्षक करत असतात। प्रत्येकाने आपल्या शिक्षकांचा सदैव आदरच केला पाहिजे। छोट्या बालकाचे देशाचा आदर्श नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक अविरतपणे प्रामाणिकपणे करत असतात। पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याचे ज्ञानही शिक्षक आपल्या शिष्यांना देत असतात। शिक्षक संपूर्ण जीवन आपल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कहाणी ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हित चिंतित असतात। तसे तर आपण प्रत्येकाने आपल्या शिक्षकांना मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, आपल्या यशस्वीतेची कहाणी ऐकवली पाहिजे, जेणेकरून आपल्या शिक्षकांना समाधान मिळेल। नाहीतरी याहून वेगळे शिक्षकांना हवे तरी काय असते। शेवटी म्हणावेसे वाटते, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। धन्यवाद।